तर विद्यार्थी मित्रांनो मागील व्हिडिओमध्ये मा आपण डायरेक्ट प्रपोर्शन अँड इनव्हर्स प्रपोर्शन या चॅप्टरवरील डायरेक्ट प्रपोर्शन म्हणजे काय ते आपण समजून घेतलं होतं तर आज आपण डायरेक्ट प्रपोर्शनवरील काही एक्झाम्पल सोडवणार आहोत पा फस्ट एक्झाम्पल इफ टेन पेन्स कॉस्ट सिक्स्टी रुपीज व्हॉट इज द कॉस्ट ऑफ थर्टी सच पेन्स पा आपल्याला दहा पेनांची किंमत दिलेली आहे साठ रुपये तर अशाच तेरा पेनांची किंमत किती आहे ते आपल्याला विचारलेलं आहे तर पहा या ठिकाणी नंबर ऑफ पेन्स हे टेन आहेत नंबर ऑफ पेन्स टेन असताना त्यांची कॉस्ट सिक्स्टी आहे आता पहा नंबर ऑफ पेन्सची संख्या काय झालेली आहे इन्क्रीज झालेली आहे म्हणून नंबर ऑफ कॉस्ट ऑफ पेन्स म्हणजे पेनांची किंमतसुद्धा काय होणार आहे इन्क्रीज होणार आहे जेव्हा पेनांची संख्या वाढेल त्याच वेळेस पेनाची किंमतसुद्धा काय होणार आहे इन्क्रीज होणार आहे म्हणजेच हे एक्झाम्पल डायरेक्ट प्रपोर्शनचं आहे पहा आपण डायरेक्ट प्रपोर्शनमध्ये आपण हे शिकलो होतो जर एक क्वांटिटी वाढली तर तिच्याशी रिलेटेड दुसरी क्वांटिटीसुद्धा काय होते वाढते इन्क्रीज होते एखादी क्वांटिटी जर डिक्रीज झाली तर तिच्याशी रिलेटेड क्वॉन्टिटीसुद्धा काय होते डिक्रीज होते आणि त्यांचा रेशो हा कॉन्स्टंट असतो तर हे एक्झाम्पलसुद्धा डायरेक्ट प्रपोर्शनचं आहे म्हणून आता आपण पहा दिअर इज अ डायरेक्ट प्रपोर्शन दिअर इज अ डायरेक्ट प्रपोर्शन पहा आता आपल्याला काय विचारलेलं आहे कॉस्ट ऑफ थर्टी थर्टीन पेन्स आपल्याला तेरा पेनांची किंमत विचारलेली आहे ती किंमत आपल्याला माहीत आहे का नाही म्हणून आपण त्या पेनांची किंमत काय मानणार आहोत एक्स रुपीज असं मानणार आहोत सो so, लेट अस सपोज कॉस्ट ऑफ थर्टीन पेन्स इज एक्स रुपीज पहा आपण तेरा पेनांची किंमत ही एक्स रुपीज असं मानलेलं आहे आता आपण त्यांचा रेशो लिहूयात पा नंबर ऑफ पेन्स टेन आणि कॉस्ट ऑफ पेन्स दहा पेनांची किंमत ही सिक्स्टी रुपीज होती इज इक्वल टू आता पा नंबर ऑफ पेन्स किती आहेत थर्टीन आणि त्यांची कॉस्ट ऑफ थर्टीन पेन्स ही आपण एक्स मानलेलं आहे आता पहा आपल्याला काय करायचं आहे या ठिकाणी कॉस्ट ऑफ थर्टीन पेन्स शोधायचे आहेत म्हणजेच आपल्याला एक्सची व्हॅल्यू शोधायची आहे आता आपण यांचा तिरकस गुणाकार करूयात पहा टेन इंटू एक्स इज इक्वल टू सिक्स्टी इंटू थर्टी पहा एक्सची व्हॅल्यू शोधायची आहे एक्स आपण ह्या बाजूला जसाच्या तसा ठेवला आता हे टेन आणि एक्स हे मल्टिप्लाय आहेत टेन जर राईट right साईडला आले तर सिक्स्टी 13 ला काय होणार आहे डिव्हाइड होणार आहे दहा एक दहा दहा सक साठ 6 सिक्स इंटू थर्टी सिक्स इंटू थर्टी यांचा गुणाकार किती येईल 78, एट एक्स इज इक्वल टू पण आपण एक्स म्हणजेच काय मानलं होतं कॉस्ट ऑफ थर्टीन पेन्स सो दे आर फोर कॉस्ट ऑफ थर्टीन पेन्स इज रुपीज सेवंटी एट पहा तेरा पेनांची किंमत ही आपल्याला अठ्याहत्तर रुपये इतकी मिळाली पहा आता हे आपण डायरेक्ट प्रपोर्शनच्या साहाय्याने एक्झाम्पल सोडवलेलं आहे हेच एक्झाम्पल आपल्याला वेगळ्या पद्धतीनं पण सोडवता येईल पहा दहा पेनांची किंमत ही सिक्स्टी रुपीज आहे दहा पेनांची किंमत ही सिक्स्टी रुपीज आहे अशा वेळेस आपण एका पेनाची किंमत अगोदर काढून घेऊयात किंवा काढून घेऊ शकतो एका पेनाची किंमत काढण्यासाठी आपल्याला दहाने सिक्स्टीला डिव्हाइड करावे लागेल म्हणजेच एका पेनाची किंमत मिळेल आपल्याला टेन जर टेनने आपण सिक्स्टीला के डिवाइड केलं तर पहा एका पेनाची किंमत किती मिळेल आपल्याला सिक्स रुपीज मिळेल किती मिळेल सिक्स रुपीज आणि मग तेरा पेनांची किंमत काढण्यासाठी आपल्याला थर्टीन इंटू एका पेनाची किंमत सिक्स सिक्स इंटू थर्टीन किती होणार आहे सेवन्टी एट ही झाली सेकंड मेथड हे एक्झाम्पल आपण डायरेक्ट प्रपोर्शनच्या साह्यानं सोडवलेलं आहे आणि दुसरी मेथडसुद्धा हे एक्झाम्पल सोडवण्यासाठी आपल्याला वापरता येईल आता पा सेकंड एक्झाम्पल पाहूयात टू मोबाईल्स कॉस्ट सिक्स्टीन थाउजंड रुपीज हाऊ मच मनी विल बी रिक्वायर्ड टू बाय थर्टीन सच मोबाईल्स पा दोन मोबाईल्सची किंमत दिलेली आहे सोळा हजार रुपये सिक्स्टीन थाउजंड रुपीज तर असे तेरा मोबाईल खरेदी करण्यासाठी विकत घेण्यासाठी किती रुपये लागतील ते आपल्याला विचारलेलं आहे पा आता या ठिकाणी नंबर ऑफ मोबाईल्स किती आहे टू नंबर ऑफ मोबाईल्स हे टू असताना त्यांची किंमत आहे सिक्स्टीन थाउजंड रुपीज आता नंबर ऑफ मोबाईल्स किती आहेत थर्टीन म्हणजेच पा मोबाईलची संख्या वाढलेली आहे म्हणजेच मोबाईलची किंमतसुद्धा काय होणार आहे वाढणार आहे इनक्रीज होणार आहे म्हणून हे सुद्धा कशाचं आहे डायरेक्ट प्रपोर्शनचं आहे देअर इज डायरेक्ट प्रपोर्शन पहा आता आपल्याला थर्टीन मोबाईल्स म्हणजे तेरा मोबाईलची किंमत काढायची आहे तर आता आपण ती किंमत आपल्याला माहीत नसल्यामुळे आपण त्याची किंमत ही एक्स मानूयात लेट अस सपोज कॉस्ट ऑफ थर्टीन मोबाईल्स इज रुपीज एक्स पहा आपण तेरा पोणा तेरा मोबाईलची किंमत ही एक्स रुपीज मानलेली आहे आता पहा आपण त्यांचा रेशो लिहूयात टू मोबाईल्स नंबर ऑफ मोबाईल्स हे टू आहेत आणि त्या मोबाईलची किंमत आहे सिक्स्टीन थाउजंड रुपीज आता नंबर ऑफ मोबाईल्स हे किती झालेले आहेत थर्टीन आणि त्या थर्टीन मोबाईल्सची किंमत ही आपण एक्स मानलेली आहे, पा ची शोधाई ची आहे।, ची शोधाई ची आहे। आता पहा आपल्याला एक्सची व्हॅल्यू शोधायची आहे म्हणजेच थर्टीन मोबाईल्सची व्हॅल्यू म्हणजे किंमत आपल्याला शोधायची आहे आता आपण या ठिकाणी पुन्हा तिरकस गुणाकार करूयात पहा टू इंटू एक्स इज इक्वल टू सिक्स्टीन थाउजंड इंटू थर्टीन पहा एक्सची व्हॅल्यू शोधायची आहे आपल्याला एक्स जसाच्या तसं आपण लेफ्ट साईडला ठेवला तर टू हे या ठिकाणी मल्टिप्लाय आहेत पण इकडे गेल्यानंतर म्हणजेच राईट साईडला आल्यानंतर सिक्स्टीन थाउजंड इन टू थर्टीनला काय होणार आहेत डिव्हाइड होणार आहेत आता पहा टूने आपण सिक्स्टीन थाउजंडला भाग देऊयात बे एक बे बेआठी सोळा झिरो 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 म्हणजेच आले एट थाउजंड आता एक्स इज इक्वल टू एट थाउजंड इंटू थर्टीन पहा एक्सची व्हॅल्यू एट थाउजंड इंटू थर्टीन यांचा जर आपण गुणाकार केला एट थाउजंड इंटू थर्टीन पहा तेर तेराठी एकशे चार म्हणजेच वन वन लॅक फोर थाऊजंड इतकी त्याची किंमत येईल परंतु आपण एक्स म्हणजेच काय मानलं आहे कॉस्ट ऑफ थर्टीन मोबाईल्स म्हणून दिअर फोर कॉस्ट ऑफ थर्टीन मोबाईल्स इज इक्वल टू वन लॅक फोर थाऊजंड रुपीज पहा तेरा मोबाईलची किंमत ही वन लॅक फोर थाउजंड इतकी येईल तर पहा ह्या अशा पद्धतीनं आपल्याला डायरेक्ट प्रोपोर्शनवरील एक्झाम्पल सोडवायचे आहेत